प्रणाम दादाजी। प्रणाम, क्या बात है, चरण स्पर्श प्रणाम किया आपने हमें। बड़ों के पाँव छूकर ही आशीर्वाद लिए जाते हैं दादाजी, और हमने सुना है आप तो साक्षात प्रभु रामचंद्र के वंशज हो। हाँ, लेकिन आज का दिन हमारे लिए बड़ा सौभाग्यशाली दिन है। वाह, क्या मिठास है। मीठा खंजर है ये मिर्जा साहब, मीठा खंजर। यकीनन खंजीरा है, पण मराठ्यांची जात आहे, पाठीवर वार नाही करणार, वार केला तर समोरून छाताडावर। देख रहे मिर्जा जी, किस तरह की जुबान बोल रहा है ये बच्चा। माफी खान साहब, बच्चा नहीं, युवराज। युवराज म्हणतात आम्हाला। युवराज भी म्हणतात आणि छावा भी। अगबन मावळ मुलुक ओळखतो आणि त्यांना जर ठेवचाल तर गळ्याच्या घाटीलाच हात घालत्यात। तवा जरा सबुरीनं घ्या। मिर्जाजी, ये सब क्या है, ये किस तरीके का इस बच्चे का हमें परिचय दिया जा रहा है। ये जमानत के तौर पर यहां पर आया है या फिर जमानत के तौर पर हमें यहां लाया गया है। दिलेर खान, मिर्जा जी समझाइए इसे कि दिलेर खान क्या चीज है, उसकी क्या अहमियत है। आप यहां आइए। देखिए दिलेर खान, ये छोटा सा बच्चा है, इतनी छोटी सी उम्र में हम अपने बच्चे को अपनी छाती से अलग नहीं रख सकते, तो शिवा ने इसे हमारे पास भेजा है। जरा सोचिए, ये करने के लिए एक बाप का नहीं शेर का कलेजा चाहिए, शेर का। मिर्जा जी, लगता है आपने आज आलमगीर का कावा नहीं पहना, इसलिए शत्रु की जुबान बोल रहे हैं। दिलेर खान, मिर्जा जी काबा पहना कीजिए, मुगल सल्तनत के वफादार रहेंगे। सांभा, आप जाइए और आराम कीजिए, थक गए होंगे। जी दादाजी। मिर्जा जी, इस तरह की गुफ्तगु करने की आज तक दिलेर खान से किसी ने जुर्रत नहीं की, और ये बच्चा हमसे इस तरह से पेश आया। दिलेर खान, आप समझने की कोशिश कीजिए, इस बच्चे की उम्र ही क्या है, छोटा सा बच्चा है, इस उम्र में अपनी माँ और अपनी दादी के आंचल से निकल कर यहां आया है, पहली बार, इसे सियासत का कुछ पता ही नहीं है। हमें समझाना होगा कि सियासत क्या है। तो समझाइए, अपनी जुबान में इसको अच्छी तरह से समझाइए कि दिलेर खान क्या चीज है, नहीं तो आप अच्छी तरह जानते हैं हम सबक देते हैं तो कैसा देते हैं। खुदा हाफिज। आता कमी होईल बघा ठणका, बघू कसं होतंय ते। सुनबाई, मातोश्री, आवरलं सगळं? हो, पण आज आमच्याशी कोणीच बोललं नाही। कसं बोलणार सुनबाई, जिभेला चटका बसल्यासारखं झालंय। हो ना, आज गडावर नगारही वाजला नाही, येणारे जाणारे गप्प होते, सदरेवरही कोणी फिरकलं नाही। गोकुळातून बाळकृष्ण गायब झाल्यावर गोकुळाची जशी अवस्था व्हावी तसं झालंय राजगडाच, तीच कळाली। तुम्ही थाळा घेतला नाहीत, झाकून ठेवलाय। आता
अगं बाई, मातोश्री थाळ्यात हातही नाही लावलात. मनच लागत नाही. लेकरू गेले मोगलांच्या छावणीत, भरल्या ताटावरून उठून गेले आणि आम्ही इथे खावं? घास गोड लागेल आम्हाला. मातोश्री, कुठून तरी शंभूराजांनी यावं. मातोश्री मातोश्री म्हणत आम्हाला लाह्या मागाव्या, गुडदाणी मागावी, रेवडी मागावी. आता कुणाकडे मागतील खायला? मातोश्री, तुमचं यामुळेच डोकं दुखतंय. पहिल्यांदा बाहेर पडले पण गेले कुठे तर शत्रूच्या दारात. तिथे उलट्या काळजाची माणसं. मातोश्री, आम्ही त्यांना आई शिरकाईचा अंगार दिलाय. बघा, काही होणार नाही त्यांना. माझी आई बाबांना उद्यावर जाताना नेहमी हाच अंगारा द्यायची. बाबा यायचे घरी सुखरू. तुम्ही त्यांना अंगारा दिलात? आम्हाला ठाऊक नव्हतं. बर जा, आता झोपा तुम्ही. तुमची काळजी मिटली ना आता? हो बिलकुल. मग खा बघू. या अहो, खा दी. सुनबाई, बसा बघू, बसा आधी. मला नकोय सुनबाई. दोन घास तरी खा. आम्हाला खरंच नको. खावच लागेल. अहो ऐका, तुम्हाला बाळराजांची शपथ आहे, खा. ते आम्हाला जाताना बजावून गेले होते की आमच्या पुतळ्या मातोश्री आमच्या आठवणीमुळे खाणार नाहीत, आणि तसंच घडलं. मातोश्री, आमच्या सारखंच ना. मातोश्री, स्वतः उपाशी राहताय आणि आम्हाला भरवताय. घ्या. हुजूर, संभा, इतना छोटा सा बच्चा हमसे आंख मिलाता है, दिलेर खान से. मसल कर रख दूंगा, मसल कर. नेता जी, अव कोण वाजवतय तुनतुन? आव काळोजी, तुनतुन नाही ते. मग दिलरुबा म्हणतात त्याला. आहो, अपर ते वाजवतय कोण? दिलेर खान वाजवतोय. मला ना त्यांच्या डोळ्यात ना इंचवाची नांगी दिसते बघा. आहेस तो तसा. नेताजी, जमलं ना तर त्याचा पण वाजू बघा दिलरुबा. अहो हळूहळू युवराज झोपलेत. हो राज झोपलेत ना. आवन्याताजी, बघितलं का राजाचा लेक एवढा मोठा राजगड सोडून इथं तंबूत येऊन झोपलाय गरीबागत. आणि कोणासाठी? रायतेसाठी, मराठी दौलतीसाठी. आता बघा, इथं पांघरायला काश्मीरी दुलय आहेत, काबुली आहे, पण लेकरू काय पांघरून घेऊन झोपलंय बघा. आऊ साहेबांच हो, मायेची खरी उप कशात आहे तिची बी समज आहे बघा लेकराला. खर आहे. सूरज सिंग जी हुजूर, बादशाह सलामत को खत भेज दिया जाए और जल्द से जल्द शंभू राजा के लिए फरमान जारी करने की दरख्वास्त भी. जी हुजूर. हम
वक्त गवाना नहीं चाहते। शंभू और शिवा को हम हमारी मुगल सल्तनत की कदम पोसी करते हुए देखना चाहते हैं। शंभू राजे आ रहे हैं, आने दिया जाए। आइए शंभू राजा, आइए। आप इस वक्त कहां से आ रहे हैं? पूज्य बाजी पासल करके समाधि पर गए थे दादाजी। हम समझे नहीं। पासल का राजुबा हे स्वराज्यासाठी बलिदान देणारे पहिले वीर, बलिदान देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली। इथून जवळच त्यांची पवित्र समाधी आहे। त्यांच्या त्यागाला शौर्याला अभिवादन केलं आणि आपल्या दर्शनाला आलो। ये आपको किसी ने बताया था? नहीं तो आशीर्वाद द्या। सुखी भव, बैठिए। शंभू राजे, ये मिर्जा राजा जयसिंह है और आप इनकी छावनी में हैं। राजनीति में घर जैसा व्यवहार शोभा नहीं देता। आप जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी दरबारी तौर तरीके सीख ले। आप जब भी दरबार में आए तो कुर्निश बजाए। कुर्निश से प्रणाम। अच्छा, कुर्निश मुळे समोरील व्यक्तीचा अहंकार चेकाळतो आणि प्रणाम केल्यानंतर आत्म्यास आनंद वाटतो। म्हणून प्रणाम। हाँ, लेकिन दादाजी आहेत म्हणून प्रणाम, नाहीतर आम्ही आऊ साहेब आणि आबा साहेब सोडून कोणासमोरही झुकत नाही। तो फिर इनके सामने क्यों? दादाजी आमचे शत्रूच वाटत नाही। हाँ हाँ, लेकिन इन्होंने तो आपके किले ले लिए। हमने दे दिए। जसे छोटे मूल आपल्या आजोबांकडे खाऊ सांभाळण्यासाठी देते आणि खेळून आल्यानंतर तेच मूल तोच खाऊ पुन्हा माघारी घेते, तसेच आम्ही आमचे गडकोट त्यांच्याकडे दिले, ते त्यांच्याकडे सुरक्षित राहतील। मतलब आप किले फिर वापस लेंगे? हा, दादाजींनी दिले तर घेणार। आता तुम्ही काय कायम इकडेच राहणार? तुम्ही दिल्लीत जाल, मग किल्ल्यांची हिफाजत कोण करणार? आम्हीच ना। वाह वाह, बड़े अकलमंद और तेज दिमाग हो शंभू राजा। खान साहब पधार रहे हैं। आइए आइए खान साहब, आइए। प्रणाम खान साहब। और बताइए कैसे मिजाज हैं आपके? अच्छे। इस विशाल मुगल छावनी में पुरंदर के नीचे आपको कहीं डर तो नहीं लगता? खान साहब, जैसा जन्म पुरंदराच्या माथ्याला झालाय तो पायथ्याला थोड़ा घाबरणार है। क्या अजीब और गरीब इत्तेफाक है, पहले आपके जन्म स्थान पुरंदर को हमने अपने कब्जे में किया और अब आपको अपने कब्जे में कर लिया। कब्जे में? हाँ, उसका बड़ा ही खूबसूरत नाम है, जमानत। जमानत। किती किल्ले मिर्झा रजांच्या हवाली केले? 10 किल्ले। बाकी से तातडीने सोपवा। औ साहेब, आम्हाला ही घाई आहेच, पण मिर्झाचे लोक मनमानी येतो म्हणतात आणि येत नाहीत। शिवबा, आपले मूल छावणीत जास्ती दिवस राहता कामा नये। तरीही औ साहेब, सगळे किल्ले दिल्याशिवाय शंभूराजे छावणीतच। सबब काहीही सांगा, पण आपल्या बाळ रजांना परत घेऊन या। आमची योजना आपणास माहिती आहेच,
त्या मिर्झा सद्दल आम्ही आजही अनुकूल आहोत. तुमचे राजकारण आम्हाला कळतंय, पण शेवटी ती मुघलांची छावणी आहे. मिर्झा राजांनी शपथ घेतली आहे शंभू राजांच्या हिफाजतीची. तिथे मिर्झा राजांच्या जीवितांची हमी नाही, तिथे इतरांची काय कथा? तसं काहीही होणार नाही. तसं काही होणार नाही असंच वाटलं होतं. आमचे आबासाहेब लखुजी राजे जाधव यांना आणि म्हणून दौलताबादच्या किल्ले निजामशाला कुर्निश करायला ते गेले आणि इशारत होतास आमचे आबासाहेब आणि वाघासारख्या चार भावांची कत्तल झाली. दौलताबादच्या किल्ल्यावर रक्ताचा सडा पडला, एक मनगट उडलं नाही. सिंदखेडला राखी बांधण्यासाठी आठवतंय ना, आमचे आबासाहेब निजामाचे चाकर असूनही त्यांचं घर साफ झालं. आता आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. तसे आमचे बाळराजे खूप तापट आहेत, त्यांना हेटे गैर खपत नाही, म्हणून आम्हाला हुरहुर लागली. बोलावून घ्या त्यांना. जी. तसे आपल्या राजकारणासाठी त्यांचे बालपण जाळणे ठीक नाही. आता मिर्झास भरोसा झाला असणार आणि शंभू राजांच्या वागणुकीमुळे मिर्झा राजांना तुमच्याबद्दलही भरोसा आला असेल. होय आऊसाहेब, पण दहाच्या अटींप्रमाणे. दहातल्या अटी या कागदावरच्या असतात. माणुसकीने विश्वासाने शब्द बदलू शकतात. ठीक, आम्ही आजच निरोप पाठवतो. तातडीने, उद्या आमच्या बरोबर थाळ्यास असतील तर खूप खूप आनंद. आऊसाहेब, तुम्ही भावुक झालात. बिलकुल नाही, पण छावणीत दिलेर खान नावाचे श्वापद आहे, त्यामुळे आम्ही धास्तावलोय. तुम? हाँ हम. छोड़ दो इसको. खान साहब, क्यों मारते हो बच्चे को? छोड़ दीजिए. हमारे काम में रुकावट डालने का अंजाम जानते हो तुम? हम रुकावट नहीं डालना चाहते खान साहब, मगर बच्चे को मारना जुल्म है. अच्छा, तो अब तुम हमें नसीहत दोगे? नसीहत नहीं खान साहब, आपको अर्ज कर रहे हैं. हो कौन? हम मराठा खून है, जानने होगा चुप नहीं रहते. क्या कर लोगे तुम? आम्ही आपल्याला मारू देणार नाही. नका मारू. मैं मारूंगा इसे और जरूर मारूंगा. वैसे भी ये हमारा गुलाम है और हम गुलामों के साथ में किस तरह से पेश आते हैं तुम भी अच्छी तरह से देख लो. खान साहब, तो गुलाम जरूर, पण माणूस सही आहे. तुम्ही त्याच्या कानात उकळता शिश्याचा रस ओतला, त्याला बहिरा बनवला, याला न्याय मारता. उद्या तुमच्या दिलरुबातून सूर नाही निघाले तर. खामोश, खबरदार, पुढे यायच नाही. क्या कर लोगे? ते केल्यावर कळल, पण ते कळपातून तू जिता राहशील तर ना. अदब से बात करो, हम खान है दिलेर खान. अरे असलं लय खान स्वराज्याच्या दोरीवर चोलून वाळत घातलेत. आणि जे लय अरेरावी करत होते त्यासने भित्तीच्या कोनाड्यात बसवल्यात. मतलब? मतलब सारखा सारखा तलवारीला हात घालायचा नाही. अरे बोकडानं किती बी मोठा सुरा दाखवला तरी वाघ घाबरतोय का? महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी रक्ताचं शिंपान होईल पुरंदरावर. आणि करा नदीला पूर येईल तो भी रक्ताचा. तबा दिला ना घ्या. एक एक करके तुम सबको देख लेंगे, औकात याद दिला देंगे हम तुम्हें.